म्युझिक जेव्हा तुम्ही केलं गाणी केलीस त्यावर, तर त्याच्यामध्ये काय कन्सेप्ट होती आणि तुला गाण्यांमधून काय प्रेक्षकांना खूप सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर असं काहीही कन्सेप्ट माझ्या डोक्यात ही नव्हती. स्टोरी खूप चांगली आहे. मुळात कुठल्याही म्युझिक डिरेक्टरला एखादी चांगली स्टोरी द्याल तर ऑटोमॅटिकली त्याच्या डोक्यामध्ये ट्यून सुरू होतात. तसंच काहीसं ह्या फिल्मबद्दल झालं की ही फिल्म ॲक्च्युली एका लहान मुलीची स्टोरी असल्यामुळे ह्याची गाणी टिपिकल ज्या इतर फिल्म्सला येतात तशी नाही आहेत, की रोमॅन्टिक सॉन्ग किंवा एखादं प्रमोशनल सॉन्ग किंवा एखादं आयटम सॉन्ग असं काही नाही. सो जेव्हा डिरेक्टरनी मला याचं सिच्युएशन सांगितलं तर याच्यामध्ये खूप वेगळ्या जॉनरची आणि खूप वेगळ्या सिच्युएशनला येणारी गाणी आहेत. जसं की वेगळेवेगळे धाऊ शंकरजीनी गायलं आहे ते खूप जास्त फॅमिली बॉन्डिंगवालं गाणं आहे. परी हूं मैं खूप जास्त एका लहान मुलीचं सेलिब्रिटी होणं काय असतं तो ट्रॅव्हल आहे. आणि चांदन बिलोरी हे खूप जास्त एक अंगाई म्हटलं तर अंगाईसारखं गाणं आहे, विच इज अ व्हेरी क्रुशियल पार्ट ऑफ द फिल्म. वेगळेवेगळे धाऊ हे गाणं अभिषेक खणकरनी लिहिलं आहे आणि मला आठवतं की जेव्हा मी हे गाणं रेकॉर्ड करत होतो तेव्हा शंकरजींना बेसिकली त्यांची डेट मिळत नव्हती आणि जेव्हा डेट मिळाली तेव्हा त्यांनी डायरेक्ट गाणं ऐकलं तेव्हा तिकडच्या तिकडे. तर त्यांनी मला सांगितलेलं की अरे हे गाणं ना खूप इंटरेस्टिंग आहे. तर मी म्हटलं की ओके थँक्यू सर असं मी म्हणालो. तर ते म्हणाले तुम्ही पता आहे की हे गाणं क्यू इंटरेस्टिंग आहे? तुम्हाला नाही सर नो आयडिया. तर ते म्हणाले की हे फटाकचे मूव्ह मी भेट जातं की ते पटकन तोंडात बसतं. सो आणि खूप इंटरेस्टिंग शब्द आणि चाल मिळून येते ते त्याचं हे परफेक्ट एक्झाम्पल आहे. की जसं की करूया किलबिल चिऊनी काऊ सवे जरा बोले की बोबडी. सो हे गाणं असं आहे की आपण आपल्या लहान मुलाला किंवा एकदम अगदी इन्फंट बाळ असतं त्यालाही ऐकवलं तरी त्याला ते छान वाटेल अशी त्याची मांडणी केली आहे. इस मूवी के पीछे दो मेन हमारे ऑब्जेक्टिव्स थे. पहला तो ये था कि हम ज़्यादा से ज़्यादा लोगों तक ये कहानी पहुँचा सकें कि आज का जो दौर है सोशल मीडिया का, रियलिटी टीवी का, इस दौर में बच्चों पे क्या असर आ रहा है. तो ये एक फैमिली मूवी है जिसमें ये मैसेज हम लोगों तक पहुँचाना चाह रहे हैं कि लोग पॉजिटिव साइड तो देख लेते हैं उस चीज उस प्रोसेस की, तो जो नेगेटिव साइड है वो छूट जाती है. तो हम इस मूवी के थ्रू इस मैसेज को पहुंचाना चाह रहे हैं ज़्यादा से ज़्यादा लोगों तक. और दूसरा हम मराठी सिनेमा जो रीजनल सिनेमा है इसको प्रमोट करने की कोशिश कर रहे हैं कि मराठी सिनेमा जो है ये कंटेंट ड्रिवन सिनेमा है. तो इसी के थ्रू हम ऐसी मूवी बना सकते थे. तो ये दो मेन कारण रहे हैं हमारे प्रोडक्शन के. थैंक यू.